आणि फार्मच्या टरबूज आणि खरबुजाच्या ज्या प्लॉटवर आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी मार्केटिंगसाठी जे काही माझे स्वतःचे टेक्निक म्हणा किंवा विचार मांडलेले होते तेच आज मी कंटिन्यू करते. पहिला प्लॉट पाहिला आपण, त्यावेळेला त्याच्यावर क्रॉप कव्हर होतं. 7 दिवसामध्ये आपण पाहतो की त्याची क्रॉप कव्हर काढल्यानंतर फ्लॉवरिंग कशी झालेली आहे आणि जे वाढ आहे ती अतिशय सुंदर आहे. तर आपण सेकंड टप्पा घेतो आहे. सेकंड आपण या प्लॉटवर कल्याणी फार्मवर दोन पद्धतींनी वेगवेगळ्या टायमिंगमध्ये टरबूज आणि खरबूज घेतलेले आहे. त्याच्यामागचा उद्देश मी जे सांगितला मागच्या व्हिडिओमध्ये तो हा की मार्केटिंगसाठी हे सोपं गेलं पाहिजे. आता ही जी मागची आपण रोपं पाहिली तयार झालेली फ्लॉवरिंगवाला आणि त्याला छोटे छोटे असे खरबूज लागलेले कुंदन कंपनीचे ते आपल्याला 1 महिन्यात विकायला मिळतील म्हणजे जवळपास मार्च एंडला. आणि त्यानंतर एका स्लॉटमध्ये ते झाल्याच्या नंतर दुसऱ्या एप्रिलमध्ये आपल्याला हा प्लॉट विक्रीसाठी तयार होईल. ते असं जे काही आपण फळबागेचं नियोजन केलेलं ते विक्रीच्या दृष्टीने. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण जेव्हा बल्क प्रमाणामध्ये एखादं प्रोडक्ट काढतो त्यावेळेला हे हार्वेस्टिंगला आल्यानंतर बाकीच्या सगळे ज्या काही या ऋतूमध्ये जसं पाहायला गेलं तर मस्कमेलॉन वॉटरमेलॉन खूप मागणी असते. पण एकाच वेळेला हा बल्कमध्ये निघणारी फळं आहेत. आता टरबुजाची मागणी जरी जास्त असली तरी सध्या आवक कमी आहे. पण आपला प्लॉट जेव्हा तयार होईल मार्च एंडला एप्रिलला तेव्हा सर्व काही टरबुजाची आवक जास्त झालेली असेल आणि त्यामुळे भाव पण कमी झालेले असतील. कमी भाव झालेले असल्यामुळे शेतकऱ्याला विकताना जिथे काही मार्केट मिळेल, जसं आम्ही आज औरंगाबादमध्ये औरंगाबादच्या पैठण तालुक्यामधला हा माझा कल्याणी फार्म आहे तिथे उभी आहे. तर याच्यासाठी आम्हाला मार्केट म्हणजे औरंगाबाद, औरंगाबादमध्ये जाधव मंडी आणि ते एकच मार्केट असल्यामुळे नक्कीच त्यावेळेला आवक जास्त होईल आणि भाव पडतील. पण माझी जी काही मार्केटिंगची मागच्या वर्षीपासून एक चेन तयार झालेली ती आहे मुंबईमध्ये. मुंबईमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत आपल्या फळांची भाजीची आणि त्याशिवाय जे काही आपण शेतीपासून शेतीवर आधारित जी घटक आहेत पदार्थ आहेत ते विकतो त्याची एक चेन तयार झालेली आहे. जसं की व्हॉट्सअप ग्रुपहून आपल्या सोसायटीवाईज एक ग्रुप आहे आणि दुसरा आहे फार्म टू होम. तर फार्म टू होम हा नवी मुंबईचा ग्रुप आहे. त्यामध्ये आपण शासनाची जी नवी योजना आहे पिकेल ते विकेल या संकल्पनेवर आधारित आपण त्या ठिकाणी काम करत आहोत. तिथे माझी एक मैत्रीण आहेत, त्या आहेत तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी. त्यांनी सुरुवात केलेली ते ग्रुप आहेत आणि त्या अतिशय सुरेख रीतीने ते तिथलं सर्व काही नियोजन आहे. त्याचा उद्देश एकच होता जेव्हा करोना काळामध्ये आपण हे सुरू केलेलं होतं आणि माझं लास्ट इयरला खरबूज त्याच सोसायट्यांमध्ये गेलेलं होतं की शेतकऱ्यांचा निघालेला माल हा बाजारपेठेमध्ये जाईल. पण त्याची एक तर करोनामुळे आपल्याला ट्रान्सपोर्टचा पण प्रॉब्लेम होत होता आणि विक्रीसाठी लोकं पण बाहेर येऊ शकत नव्हते. आणि जिथे जो भाव मिळेल तिथे ॲज इट इज आपल्याला त्या प्लॉटवर म्हणा त्या जागेवर विकावा लागत होता. पण ह्या योजनेअंतर्गत फार्म टू होम आणि गव्हर्नमेंटची जे पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या स्वतःच्या मालाची एक बाजारपेठ हक्काची मिळालेली आहे. स्वतःच्या जे काही पिकवलेलं आहे धान्य म्हणा किंवा फळं म्हणा त्याला एक बाजारपेठ स्वतःचं दर ठरवण्याचा अधिकार मिळालेला आहे. त्यानुसार आपण त्याच धर्तीवर चालत आहोत. त्याच धर्तीवर मी हे आज दोन पद्धतीने नियोजन केलेलं आहे. या नियोजनामध्ये एप्रिल एंडपर्यंत ही दोन्ही आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा.